सारेगामा कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सा सारेगामाचा पण वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो आर जे सानिकाचा. पुन्हा एकदा नवा शो, नवी थीम आणि आपल्याला आठवणीत घेऊन जाणारी एक से वडकर एक गाणी घेऊन मी आलेली आहे, हा पूर्ण मसाला घेऊन तुम्हाला भेटायला. आणि आजची आपली थीम तर एकदम ठसकेबाज आहे भाऊ. आता ठसकेबाज हा शब्द म्हणल्यानंतरच मराठी रसिकांच्या मनात एकच नाव येतं, ते म्हणजे सुलोचना दिदींचं. अर्थात साध्यासुद्धा नाहीत, लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण. आत्तापर्यंत एकापेक्षा एक सरस लावण्यात आणि आपल्याला दिलेल्या आहेत. यांच्याविषयी बऱ्याच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यांची गाण्याची सुरुवात कशी झाली, त्या लावणी सम्राज्ञी कशा झाल्या, हा सगळा प्रवास आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पण त्याआधी घेऊन येते त्यांच्याच आवाजातलं हे जबरदस्त गाणं. मल्हारी मार्तंड सिनेमा आहे, वसंत पवार यांचं संगीत आहे आणि आई मला नेसव शालू नवा हे गाणं. आजही अनेक मुली हे गाणं म्हणतात बरं का. गदी माडगुळकरांचे हे शब्द सारेगम कारवा मराठी मधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला. सदरावरती जर तारेचा मोर नाच राहवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. सदरावरती जर तारेचा मोर नाच राहवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव शालू नवा. गांधीला कैल कर बुचडा मानेवरी, माळला सुरंगी गजरा Thank you.
रंगन रंगबाई होळीचा होळीचा आय हाय गदी माडगुळकरांचे हे शब्द, वसंत पवार यांचं हे संगीत, तर आवाज अर्थात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा. 17 मार्च 1933 मुंबईत सुलोचनाजींचा जन्म झाला. त्यांचं माहेरचं नाव होतं सुलोचना कदम. मुंबईतल्या चाळीमध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यावेळेला मुंबईत ना अनेक मेळे होते, म्हणजे सुलोचना त्यांच्या घरचाच असा एक मेळा होता ज्याचं नाव होतं श्रीकृष्ण बाळमेळा. या मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केलं होतं. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांनी खरं तर कलाक्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं असं म्हणता येईल. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती, उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात काम करत नसे, पण सुलोचना दिदींना मात्र ती खूप प्रोत्साहन देत असे. सुलोचनाजींनी उत्तम गावं असं तिला मनापासून वाटत होतं. याच प्रोत्साहनातून त्यांची गायिका होण्याची विजय रोवली गेली. सुलोचनाजी यांना गायनाचं कोणतंही शास्त्रीय प्रशिक्षण मिळालेलं नव्हतं. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. त्या काळात जो ग्रामोफोन असायचा ना, त्या रेकॉर्ड करून ऐकून ऐकूनच त्यांनी स्वतःचा गाण्याचा असा रियाज केला. आत्ताच्या काळात नव्या टॅलेंटला जितक्या सोयीसुविधा मिळतात तितक्या त्या काळात अजिबात नव्हत्या. मात्र परिस्थितीशी झगडून त्यांनी ही कला आत्मसात केली आणि त्यामुळेच त्यांची ही जी कला आहे ती चिरकालीन टिकावी अशीच निर्माण झाली आहे. मात्र सुलोचना ताईंच्या आईंना मात्र मुलीनं लावणी गाऊ नये असं तेव्हा वाटायचं. हे त्यांना का वाटायचं, सुलोचना ताईंनी आपल्या आईला कन्व्हिन्स करायसाठी काही केलं होतं का, हे सगळं सांगणार आहे. पण थोड्याच वेळात ते आधी घेऊन येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, जे आहे सुपरहिट पाडाला पिकलाय आंबा. प्रभाकर जोग यांचं म्युझिक तर जगदीश केबुडकर यांचे हे शब्द. ऐकूयात हे मराठमोळं ठसकेबाज गाणं लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातलं, सारेगम कारवा मराठीमधून. आला ग बाई, आला ग बाई, आला ग बाई, आला
सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी। वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी आहे सानिका तुमच्यासोबत, आणि आज सुलोचना दिदींच्या आवाजातल्या अप्रतिम लावण्या, अप्रतिम गाणी आपण आज ऐकतोय आणि त्यांची कारकिर्दसुद्धा जाणून घेतोय. मगाशीच मी सांगितलं की सुलोचना दिदींच्या मोठ्या बहिणीचा यांच्या गाण्याला पूर्ण पाठिंबा होता, एकदम सपोर्ट. मात्र आईचा मात्र सुलोचना ताईंना पाठिंबा नव्हता, कारण सुलोचना ताईंच्या आईना असं वाटायचं की आपल्या मुलीने लावण्या गाऊ नयेत. त्यावेळेस वत्सलाबाई कुंठेकर यांनी गायलेली सांभाळ ग दौलत लाखाची ही लावणी सुलोचनाताई वारंवार गुणगुणत असत, आणि त्यासाठी आईकडून त्यांना भरपूर ओरडा खायला मिळायचा. कारण त्यावेळेस मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असं तेव्हा आईला वाटायचं. पण त्यांच्या आईला काय माहीत होतं की हीच मुलगी पुढे जाऊन लावणी सम्राज्ञी म्हणून नाव कमवणार आहे. मराठी लावणी सम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी गायली ती आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या सिनेमात. संगीतकार होते वसंत देसाई आणि ही लावणी चित्रित झाली होती हंसा वाडकर यांच्यावरती. या एका गाण्याने सुलोचनाजींच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेनं वळण लावलं. या लावणीचे शब्द होते, मुंबईच्या कॉलेजात गेले पती आले होऊनशान BA BT. आचार्य अत्रे यांनीच त्यांना लावणी सम्राज्ञी हा किताब देऊ केला आहे.
तेव्हा सुलोचना चव्हाण यांच्या ठसकेवाज आवाजातलं अजून एक सुपरहिट गाणं घेऊन आली आहे मी तुमच्या भेटीला, जे आहे कसं काय पाटील बरं हाय का। तेव्हा तुमचं सगळं बरं चाललं ना? बरं चाललं नसेल तरी गाणी ऐकून तुमचा मूड एकदम बरा होईल याची गॅरंटी मी घेते। ऐकत रहा सारेगम वीकेंड क्लासिक्स रेडिओ शो विथ आर जे सानिका। बर हाय का सांगा बर हाय का काल काय ऐकलं ते खर हाय का। सारेगम कारवा मराठी यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी। Thank you.
वेलकम बॅक वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी सानिका आहे तुमच्यासोबत. कळीदार कपुरी पान, आय हाय हाय, ही अप्रतिम ठसकेबाज लावणी आपण ऐकली आहे सुलोचनाताईंच्या आवाजातली. पण कसं आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यात ना काही ना काहीतरी उतार चढाव येतच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वेगळा स्ट्रगल असतो. कळीदार कपुरी पान या गाण्यामागची एक स्टोरी अशी आहे की पती वसंतराव गेल्याचा मोठा धक्का सुलोचनाजींना बसला होता. काही काळ त्या मुक्या झाल्या होत्या. त्यांनी गाणी गाणं बंद केलं, त्यांनी गाणी गायली नाहीत, रेकॉर्ड केली नाहीत. पण पुन्हा एकदा नंतर सुलोचनाजींनी जो काही कमबॅक केला, त्या कमबॅकमध्ये दोन सुपरहिट ठरलेली गाणी होती पाडाला पिकलाय आंबा आणि कळीदार कपुरी पान. ह्या दोन्ही त्यांच्या लावण्या गाजल्या आणि पुन्हा एकदा त्यांनी त्यांची कारकीर्द जी काही थांबलेली होती काही वर्ष, ती पुन्हा एकदा सुरू केली. त्यांच्या या कमबॅकला आमचा मानाचा मोजरा. सवाल माझा ऐकाचा रौप्य महोत्सव चालला होता. सवाल माझा ऐकामधली बरीच गाणी, म्हणजे कसं काय पाटील बरं आहे का, सोळावं वरीस, धोक्याचं ग, या दोन लावण्यांनी अक्षरशः कहर केला होता. म्हणजे महाराष्ट्रभर त्या लावण्या त्यावेळेला गाजत होत्या. आणि सवाल माझा ऐकाचा रौप्य महोत्सव जेव्हा होता तेव्हा आर्यन टॉकीजमध्ये पुण्याच्या 10 एप्रिलला हा जो काही सोहळा थाटामाटात साजरा झाला त्या कार्यक्रमात अत्रेयांनी, माननीय सुलोचना चव्हाण यांना, लावणी सम्राज्ञी हा किताब बहाल केला. आणि त्या हा किताब किती डिझर्व करत होते आणि ह्या या किताबाच्या त्या किती योग्य होत्या हे त्यांनी प्रत्येक गाण्यातून आय थिंक प्रूव्ह करून दाखवलं आहे. तेव्हा चला याच नोटवरती घेऊन आली आहे त्यांचं पुढचं गाणं. राम कदम यांचं म्युझिक, जगदीश खेबुडकरांचे शब्द, मल्हारी मार्तंड सिनेमातलं हे गाणं. फड सांभाळ तुला लाग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा, सारे गम कारवा मराठीमधून हे गाणं येत आहे तुमच्या भेटीला. हड संभाळ तुऱ्याला गाला, हड संभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोंधा ग, तुझ्या उसाला लागल कोंधा, तुझ्या उसाला लागल कोंधा ग, तुझ्या उसाला लागल कोंधा. नामांकित रुजल बियाण, तुझा ऊस वाढला जो मान, तुझा ऊस वाढला जो मान, आता धातन उभारी धरली, तेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली, रंग पानांचा हिरवा ओला, रंग पानांचा हिरवा ओला, उसाला लागल कोंधा अगं तुझ्या.
तुझा उसाला लागल पोहा, तुझा उसाला लागल पोहा, तुझा उसाला लागल पोहा। लांब रुंद पिकला बिघा, याची कुठ वर ठेवशील निगा, सुरेख वस्तू म्हणजे आवाज न जगा, याला कुंपण घालशील किती, जातो चोरांची लई तुमती, आपले आपण धरावी भीती, अर्ध्या रात्री घालशील घाला, अर्ध्या रात्री घालशील घाला, तुझा उसाला लागल बोला, तुझा उसाला लागल कोणा, तुझा उसाला लागल कोणा, तुझा उसाला लागल कोणा। तुला पदरच सांगत नाही, काल ऐकू आले कोल्हे कुई, पोट भरल्याविना काही घेकर येत नाही, साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरूस राग, बघ चिखलात दिसतात माग, कुणीतरी आलान गेला, कुणीतरी आलान गेला, तुझ्या उसाला लागल कोणा, अग तुझ्या उसाला लागल कोणा, ही अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सारेगम मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन्सचा टॅब ऑन करायला विसरू नका. आणि हा शो जर आवडला असेल ना तर आजच्या दिवसात एक चांगली गोष्ट जरूर करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत ही लिंक नक्की शेअर करा. सुंदर भारत
क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये मी आहे आर्ज जानेका तुमच्यासोबत, आणि आजचा आपला शो आहे स्पेशल, अर्थात लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्यावरती. त्यांची पूर्ण कारकीर्द आपण जाणून घेतोय, त्यांचा प्रवास आणि त्यांच्या ठसकेवाज लावणी आज आपण ऐकतोय, त्यामुळे एक वेगळीच रंगत आजच्या एपिसोडला चढली असं म्हणता येईल. लावणीत वसंत पवार यांचा हात कुणीच धरू शकत नसे. रंगल्या रात्री यशामध्ये त्यांनी गीतकार माननीय जगदीश खेबुडकर यांना पहिल्यांदा संधी देऊन त्यांच्याकडून लावण्या लिहून घेतल्या, आणि या लावण्यांचं चित्रीकरण राधाबाई बुधगावकर यांच्या तमाशाबारीवर जाऊन केलं. खेबुडकरांनी लिहिलेल्या पहिल्याच लावणीचा मुखडा होता, नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला म्हणतात लवंगी मिरची. कोल्हापूरच्या गीतकार आणि नायकाप्रमाणेच लावणी गायिका सुद्धा कोल्हापूरची असावी असा विचार करून वसंतरावांनी ती लावणी माननीय सुलोचना चव्हाण यांच्याकडून गाऊन घ्यायचीच असं ठरवलं. वसंतराव सुलोचनाबाईंना त्यांच्या घरी मुंबईला जाऊन भेटले, आणि ह्या भेटीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणारच आहे. सुलोचना चव्हाण याची गोष्ट काहीशी अशी सांगतात की मी घरी होते तर बाहेर अत्यंत गबाळ्या कपड्यातील केस विस्कटलेले एक गृहस्थ उभे होते. मी म्हणाले आपण कोण, तर ते म्हणाले मी वसंत पवार. सुलोचनाबाई तुम्हीच ना, तुमच्याकडून लावणी गाऊन घ्यायची आहे. सुलोचनाताई थक्कच झाल्या. साक्षात वसंत पवार मराठीतले एवढे मोठे नामवंत संगीतकार त्यांच्या दारात येऊन उभे होते. त्यांनी खिशातून कागद काढला, त्यांनी घडी घातल्यामुळं पार चुरगळल्या गेलेल्या कागदावरची त्यांनी लावणी वाचून दाखवली. दुपारची जेवायची वेळ झाली होती. सुलोचनाताईंनी त्यांना जेवणार का म्हणून विचारलं, तर वसंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. तर ते म्हणाले, लोकांनी आजपर्यंत मला फक्त पिणार का म्हणून विचारले, तुम्ही प्रेमाने दोन घास खाणार का असं कोणीच विचारलं नाही, ते आज तुम्ही पहिल्यांदा विचारलात. सुलोचनाताई माणूस म्हणूनही किती साध्या आणि किती प्रेमळ होत्या हेच आपल्याला दिसून येतं, नाही का? घेऊन येते सुलोचनाजींचीच पुढची ठसकेबाज लावणी, सारे गम कारवा मराठीमधून. पर काय तुमच्या नजराचा तीर जरा रोका. अन त्यो कशा पाय? अन माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका. तुमच्या नजराचा तीर जरा रोका, अहो तुमच्या नजराचा तीर जरा रोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका. पटाईत पारसी मी हरिणी भोळी नवखी, तुम्ही पटाईत पारसी मी हरिणी भोळी नवखी. आले तुमच्या जंगलामध्ये, आले तुमच्या जंगलामध्ये, नकराज समारू मजला साधून असला मोका. माझ्या काळजात चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका. तुमच्या नजराचा तीर जरा रोका, अहो तुमच्या नजराचा तीर जरा रोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका. तुमच्या नजरेची पाखर काया झाले जशी साखर, तुमच्या नजरेची पाखर काया झाले जशी साखर. आलं पाखरू घ्या पिकावर, आलं पाखरू घ्या पिकावर, कसं आवरू या भरतीला नवतीचा चढतोय झोका. माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका.
तुमच्या नजरेचा तीर जरा रोका, पाहो तुमच्या नजरेचा तीर जरा रोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय ठोका, माझ्या काळजाचा चुकतोय। आणि अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा सारेगम मराठी यूट्यूब चॅनल आणि नोटिफिकेशनचा टॅब लगेच ऑन करा, ज्यामुळे तुम्ही एकही एपिसोड मिस नाही करणार। मी बया पडली या भीडची, भीडची ग बाई भीडची, मी बया पडली या भीडची, भीडची ग बाई भीडची, गाव हे हाय टग्याच, गाव हे हाय टग्याच, गाव हाय टग्याच, जो तो येतोय अन मला खुनावतोय, कुणाच्या मागून जायाच, कुणाच्या मागून जायाच, आता मी बया पडली या भीडची, भीडची ग बाई भीडची, मी बया पडली या भीडची, भीडची ग बाई भीडची, गाव हे हाय टग्याच, गाव हे हाय टग्याच, गाव हाय टग्याच। ते जमायचं नाही जे मनात हाय, ते जमायचं नाही, सांगा उघड कशाला बोलायचं, सांगा उघड कशाला बोलायचं, अरे मी बया पडली या भीडची, भीडची ग बाई भीडची, मी बया पडली या भीडची, भीडची ग बाई भीडची, गाव हे हाय टग्याच, गाव हे हाय टग्याच, गाव हाय टग्याच। मराठी रेडिओ शो मध्ये मी आहे सानिका तुमच्या सोबत। लावणी सम्राज्ञी अर्थात सुलोचना चव्हाण, सुलोचनाजींनी गायलेल्या लावण्या आज आपण आज ऐकतोय। आणि आजचा आपला हा जो कार्यक्रम, याची रंगत जी काही चढती आहे की क्या बात है। 1953-54 सुमारास कलगी तुरा या सिनेमासाठी राजा बढे यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या लावण्या सुलोचनाजींनी गायल्या। या सिनेमाचे दिग्दर्शक होते एस चव्हाण। पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाजींचं लग्न झालं आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या। मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे एस चव्हाण यांच्या जाण्यानंतर सुलोचनाबाईंना खूप मोठा धक्का बसला होता। त्यातून सावरणं त्यांना अत्यंत कठीण गेलं। काही काळासाठी त्या मुक्या झाल्या होत्या, मात्र या साऱ्या परिस्थितीवरती त्यांनी मात केली आणि पुन्हा एकदा सिने इंडस्ट्रीमध्ये त्यांनी स्वतःचा कमबॅक केला। मात्र शामराव चव्हाण यांनी म्हणजेच त्यांच्या पतींनी सुलोचनाबाईंना कधीच थांबवलं नाही। करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी कायमच सपोर्ट दिला आणि कुठल्या शब्दांवर कसे जोर द्यायचे, गाणं कसं गायचं याचंही अधिक शिक्षण त्यांनी त्यांना दिलं। याच दरम्यान रंगल्या रात्री अशा या सिनेमातली गाणी सुलोचनाजींनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला होता आणि त्यावेळेलाच गाणं आलं मला म्हणत्या तो म्हणत्यात लवंगी मिरची। मात्र या गाण्यानं सुलोचनाबाईंचं आयुष्यच बदलून गेलं आणि त्या खऱ्या अर्थाने लावणी सम्राज्ञी म्हणून पुढे आल्या।
मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता, सवाल माझा ऐका अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी लावणी आपल्या ठसकेबाज स्वरात सादर केली. चपखळ फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या सुरांच्या माध्यमातून ठसका आणि खटका देण्याचं काम सुलोचनाजीं इतकं कुणालाच उत्तम जमलेलं नाही आहे. पाठीमागे कितीही अंतरे असोत, कसेही असोत, चाल कशीही असो, पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजात झाली पाहिजे असं सुलोचनाजींचं ठाम मत होतं आणि त्यांच्या प्रत्येक लावणीतून याचा प्रत्यय येतोच. तेव्हा चला याच नोटवर ऐकूयात सुलोचनाजींचं पुढचं गाणं, सारे गम कारवा मराठीमधून. तुमची आमची पडली ही गाठ, म्हणजे आपली पडलेलीच आहे, पण हे गाणं तुमच्या भेटीला येतं आहे. ऐकत रहा वीकेंड क्लासिक्स मराठी रेडिओ शो. समजू नका हे घरच लई शिकारी
लय शिकारी लय शिकारी भेटतात रोजच माझी तरुण काया आहो बघा नीट माझी तरुण काया आहो बघा नीट आले करून करून शिनगार थाट आहो तुमची आहो आमची आहो तुमची आहो आमची आहो तुमची आहो आमची आहो तुमची आहो आमची। हा शो ऑफलाईन करा आणि केव्हाही कुठेही कधीही या सदाबहार गीतांचा आस्वाद घ्या। झोंब तो मदनाचा अनवारा मला झोंब तो मदनाचा
धाक माझा बाई मला, वाटे धाक माझा बाई मला, किती जपाव ह्या जीवाला, किती जपाव ह्या जीवाला, धडतो पदरग बाई खांद्याचा, धडतो पदरग बाई खांद्याचा, अनवारा मला, अनवारा मला, झोंबतो मदनाचा अनवारा मला, झोंबतो मदनाचा अनवारा मला, झोंबतो वारा मला झोंबतो मदनाचा. गदी माडगुळकरांचे हे शब्द तर वसंत पवारांचं म्युझिक आणि आवाज अर्थात आपल्या लाडक्या सुलोचना दिदींचा. सुलोचना दिदी आणि वसंत पवार यांचं एक समीकरणच होतं, म्हणजे हा फॉर्म्युला जेव्हा वापरला जायचा तेव्हा ते गाणं ती लावणी सुपरहिट व्हायचीच म्हणून समजा. सुलोचना चव्हाण अशा जगल्या की जणू काही त्यांचं जगणं म्हणजेच गाणं आहे. सुलोचना चव्हाण यांचं माझं गाणं माझं जगणं हे आत्मचरित्रसुद्धा खूप प्रसिद्ध आहे. सविता दामले यांनी त्याचं शब्दांकन केलं आणि सुलोचनाबाईंच्या बालपणापासूनच्या सगळ्या आठवणींनी या पुस्तकाची या कहाणीची सुरुवात होते. त्यांचं शाळेतलं जगणं, स्टुडिओच्या चकरा, अभिनय, गाण्याचं वेड, जीवनसाथी, विवाहानंतरचं आयुष्य, त्यानंतर लावणी, हिंदी गाणी, नंतर मिळणारी लोकप्रियता, वाहवा, अशा सगळ्या टप्प्यांमधला प्रवास या पुस्तकामधून समोर येतो आणि त्याचबरोबर तो काळही आपल्यासमोर उलगडत जातो. सुलोचना चव्हाण यांनी मराठी व्यतिरिक्त हिंदी, गुजराती, भोजपुरी, तमिळ, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात गायन केले. म्हणजे फक्त लावणी हा एकच प्रकार त्या गात नव्हत्या, तर इतर भाषांमध्ये भजन, गझल असे वेगळे प्रकारही त्यांनी गायलेत. सुलोचना दिदींची गझल ऐकून बेगम अख्तर यांनी जवळ येऊन त्यांना दिलखुलास दाद दिली होती. आणि सुलोचना चव्हाण यांचं क्लासिकल म्युझिकचं फारसं शिक्षण झालं नाही आहे हे कळल्यानंतर बेगम अख्तर यांना मोठं आश्चर्य वाटलं होतं, कारण आता सुलोचनाजींची गाणी ऐकताना त्याच्यात कुठेच कुठलीच कमतरता आपल्याला जाणवत नाही. अनेक सन्मानाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आहेत, मात्र त्यांची सगळीच गाणी ही लोकांपर्यंत तितकी पोहोचू शकली नाहीत असं मला खूप वाटतं. त्यांच्या आवाजाची योग्य दखल त्यावेळेला रेडिओनं घेतली होती, म्हणजे त्यांची जवळपास 150 हिंदी गाणी आहेत हे खूप उशिरा लोकांना समजलं होतं असो. मात्र लावणी सम्राज्ञी म्हणलं की सुलोचना चव्हाण हे आपल्या पुढच्याही अनेक पिढ्यांसाठी हेच समीकरण राहणार आहे यात काही शंका नाही. याच नोटवरती आजच्या आपल्या शोमध्ये आपण इथेच थांबतोय, पण सुलोचना दिदींना आमचा मानाचा मुजरा. तुमच्या राणीचा काढा रुसवा अहोरायाचा अहो सख्याचा हिरिला इंजन बसवा अहोरायाचा हिरिला इंजन बसवा अहोरायाचा हिरिला इंजन बसवा Thank you.
शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत ही चांगली गोष्ट आजच्या दिवसात जरूर शेअर करा. बसा राव जी खातिर करते तुम जी या बसा राव जी
खातिर करते तुमची, या बसा राव जी खातिर करते तुमची। बसा राव जी खातिर करते तुमची, या बसा राव जी खातिर करते तुमची। या बसा राव जी खातिर करते तुमची, या बसा राव जी खातिर करते तुमची। बसा राव जी खातिर करते तुमची, या बसा राव जी खातिर करते तुमची। या बसा
या बसा रावजी खातिर करते तुमची, या बसा रावजी खातिर करते तुमची, या बसा रावजी खातिर करते तुमची। वेळ झाली आहे तुम्हाला आत्ता टाटा बाय बाय म्हणायची, पण दर गुरुवारी एक नवा एपिसोड, नवी थीम घेऊन मी आरजे सानिका येणार आहे तुम्हाला भेटायला। मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत। सो हा शो आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळीबरोबर, फॅमिलीबरोबर लाईक आणि शेअर जरूर करा, कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण सारे गम मराठी कारवामध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत। त्यामुळे खालती कमेंट्स करूनसुद्धा आम्हाला हा शो आवडला असेल तर जरूर सांगा।